हा लातूर उमरगा हायवे आहे, यांच्याकडून एक कॉन्टॅक्ट नंबर घेतला, औषधामध्ये भेटलं तर बघू, नाही तर सीधा आपण लातूरला जाऊया. आज आपण स्कूटीवरती आलोय आणि स्कूटीवरतून लातूर मध्ये फिरतो. धीरे धीरे साजना होले होले बालमा ओ हो 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 हो. फर्स्ट टाइम कोणीतरी व्लॉगर लातूर मध्ये मोटो व्लॉगिंग करतोय. यू कॅन सी गोलाई माशाल्ला हॉटेल. भाई साहब माशाल्ला बिर्याणी ती सच्ची में एक नंबर. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत मजेत असायला पाहिजे. आणि आता आपण जातोय औषाला, तर आपण गाडीवरती भेटूयात. सोन भैया आपल्या सोबत असणार आहेत औषाला यायला, तर आपण आता निघूया डायरेक्ट आपल्या ह्या गाडीवरती. चष्मा अजून काय? हे आई बाय. तर मित्रांनो आपण निघालोय आता औषाला जायला आपल्या ह्या मस्त बाईकवरती. हा आहे आपला सर्व्हिस रोड आणि हा आहे मेन हायवे. हा लातूर उमरगा हायवे आहे. हे आपलं दिसतंय किल्लारी पोलीस स्टेशन. आणि हे आहे ग्रामीण रुग्णालय. औसा 24 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला फक्त 20 मिनिटं लागू शकतात औसाला पोहोचण्यासाठी. आणि आता आपण पोहोचलोय लांबजना पार्टी. इथून राईट साईडला 5 मिनिटावरती माझं आजोळ आहे. माझी पणजी इकडे राहते, म्हणजे माझ्या आईच्या मामाचं गाव, आईचं आजूळ. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लांबजना पाटी. शिवाजी महाराजांचा पुतळा एकदम आयटीमध्ये उभा आहे. आणि आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आता, जेणेकरून आपला प्रवास सुखदायी होईल. आणि आज मी रेड नाही घातले, सोनबाईंनी रेड घातले. 333 333 रुपयामध्ये ऑलमोस्ट 3 लिटर पेट्रोल आलेलं आहे. मस्त 3 लिटर पेट्रोल टाकलं. 3 लिटरमध्ये जर गाडीचा ॲव्हरेज 40 पकडा तर ऑलमोस्ट 120 किलोमीटर्स गाडीची रनिंग होईल. आणि हा आपला या रस्त्याचा पहिला टोलनाका आहे. अजून हा सुरू झालेला नाही आहे, 90% टोलनाक्याचं काम झालेलं आहे. कधी ॲप्लिकेबल असेल लोकांसाठी माहीत नाही. रिस्ट औसा. आणि आपण आता ह्या ओमचा इग्नाइटकडे जातो जरा दुकानाची एन्क्वायरी करायला. नमस्ते. ऐका ना, आता काल चालू मुंबईहून 5 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून. बरं, आपल्याला एक काम होतं, जे फॉल सिलिंग हे केलं ना वरती हेवाला, तर हे इथं औषधामध्ये सामान कोण देईल हे बघा. असं करायचं आपल्याला पण. हा 2 रूमला स्लॅप आहे. इथं कुठंच नाही भेटणार काय? ॲड्रेसचा पत्ता माहिती? यांच्याकडून एक कॉन्टॅक्ट नंबर घेतला, औषधामध्ये भेटलं तर बघू, नाही तर सीधा आपण लातूरला जाऊयात. आणि आपली सोनपरी रस्त्याच्या कडेला आपला इंतजार करते. औषधात आपल्याला सामान भेटलं नाही आहे, कारण औषधामध्ये असा कोणताच डीलर नाही आहे जो आपल्याला सामान पुरवठा करेल. तर आता आपण जातो आहे लातूरला आणि ऑलमोस्ट लातूरमध्ये पोहोचतोय. आणि हा समोरचा ब्रिज बघा, हा लातूरचा पहिला ब्रिज आहे या हायवेचा. खूप मोठा ब्रिज आहे हा. या ब्रिजच्या खाली तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पण बघायला भेटेल. जर तुम्ही किल्लारीवरतून निघाला तर ऑलमोस्ट 35 ते 40 मिनिटामध्ये विदाऊट एनी स्टॉप लातूरला पोहोचू शकता. एक नंबर. आणि जी तुम्हाला दिसत नसेल पण जी समोर सिटी दिसते ना, लहान 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 घरं, ते पूर्ण लातूर आहे. आणि आपला पहिला स्टॉप असेल राजीव गांधी चौक. मस्त ना हायवे एवढा एक नंबर आहे ना. मला जाम मजा येते गाडी चालवायला इकडे. विचार करा जर मी ग्रेसला इकडे घेऊन येईल तर मस्त 100 तरी आरामात क्रॉस करेल इकडे मी, 100च्या वरती. मित्रांनो आपण आता लातूरमध्ये एंटर केलं आहे. हॉटेल पॅराडाईज चेक करायचं आहे. आणि हा जो लेफ्टचा रस्ता आहे तो विमानतळाला जातो, लातूरचं विमानतळ. समोरचा जो रस्ता आहे तो स्ट्रेट शिवाजी चौकामध्ये जातो. ओम साई प्रॉप ट्रेडर्स, इथं आपलं काम होऊ शकतं. आणि समोर तुम्हाला दिसतं पॅराडाईज हॉटेल. आणि त्या तिथे आहे राजीव गांधीचा चौक. हाय. मित्रांनो हे मुरकुल आम्ही लहानपणी खायचो, खूप एक नंबर आहे. रिलायन्स डिझेलचा मॉल आहे इथे. आणि त्या तिथे वडापाव खायचा होता आम्हाला. आपली गाडी जरा मध्ये आणूयात, कारण इकडे पण लातूरमध्ये पण पोलीस फिरतात असं वाटतंय. आता आपण इथं खाणार आहोत राईस. कॅमेरा येतो, कॅमेरा बघून लोक घाबरतायत. आपण तरी राईस इथे बसून खाऊयात. मित्रांनो
और राइस एक नंबर होता। आता अपन चाल एक शॉप से तिकड़े इन्क्वायरी कराला, तिकड़े पन बघू आणि जमलं तर तिकड़े अपन ना बिर्याणी खाऊन येऊयात। एक नंबर। नेहमी रात्री आपण या पॉइंटचे इथे बसमधून उतरतो जेव्हा बसने येतो। आज आपण स्कूटीवरती आलोय आणि स्कूटीवरतून लातूरमध्ये फिरतो। आणि पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये लातूरचं उड्डाण पूल दाखवणार आहे। ये इथे हा स्टॉप आहे बसचा आणि हा आहे उड्डाण पूल। वाव एक नंबर। इकडे साइडला जुना बस डेपो आहे आणि जो हा टर्न आहे या टर्नच्या खालीच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। ओ हो हो ओ हो हो धीरे धीरे साजना होले होले बालमा ओ हो हो ओ हो। राइस खा के बहुत मजा आ गया गाइस। एक नंबर राइस था। वड़ा पाव खाने का भी मन किया था बट एक्चुअली में जगह नहीं है पेट में और बिरयानी भी तो खाना है। लातूर में और गोलाई जाके बिरयानी नहीं खाया ऐसा कभी हो सकता है क्या? हाँ ये यहाँ पे अपना उड्डाण पुल खत्ता। इकड़े समोर ट्रैफिक पुलिस असू शकतात आणि आपल्या गाडीला मिरर्स नहीं है यू कैन सी तर ते लोक मिरर नहीं है म्हणून फाइन मारू शकतात असं पण इकड़े होतं। लेफ्टला तहसील ऑफिस है। ओ माय गॉड हे ट्रैफिक बघा किती मोठा है। आता मला ट्रैफिक मध्ये गाड़ी चालायला खूप कंटाळा येतो बिकॉज आई डोंट लाइक ट्रैफिक, ट्रैफिक लाइक्स मी। ट्रैफिक को चीरते हुए हम पहुंच गए गांधी चौक। जो सामने दिख रहा है महात्मा गांधी चौक। राइट साइडला हॉस्पिटल है गवर्नमेंट हॉस्पिटल आणि आता आपण इकडून सरळ जाणार। जो लेफ्ट साइडला बघता हा लातूरचा बस डेपो आहे आणि आता आपण जातोय गोलाई मध्ये। लातूर मध्ये पण मला मुंबई सारखं ट्रैफिक दिसतंय। समोरची गाड़ी आणि आपली गाड़ी ऑलमोस्ट सेम आहे ॲक्टिवा 3G फक्त नंबर चेंज आहे। हे बघा कांबळे नागेश्वरची गाडी KN। हे बघा आपली जुनी गाडी ॲक्टिवा 2008। हा राईट साईडचा टर्न आहे औशासाठी निलंग्यासाठी आणि सीधा सीधा तुम्हाला एक गोल घुमट दिसते ती आहे लातूरची गंज गोलाई। फर्स्ट टाइम कोणीतरी व्लॉगर लातूरमध्ये मोटो व्लॉगिंग करतो आहे असं मला वाटतंय। यू कॅन सी गोलाई। हो 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 एक नंबर। हा माझा थंबनेल असेल गाईस, हा थंबनेल असेल माझा, ध्यान ठेवा। इकडून लेफ्टला जायचं आहे। हां हा समोर जो दिसतोय तुम्हाला तो अण्णाभाऊ साठे चौक आहे आणि आपल्याला जायचं राईट साईडला। हे बघा माशा अल्लाह हॉटेल, फेमस हॉटेल। क्या सिक्स दिख रही है, एक नंबर गाइस। ये देखो बिरयानी और ये तो रही एक नंबर। फटाक से खाता हूँ फिर मिलते हैं। माशाल्लाह होटल भाई साहब माशाल्लाह बिरयानी थी सच्ची में एक नंबर। हाँ मस्त एक एक प्लेट खाया। अभी निकल रहे बिरयानी का सामान लेने। Slowly take a step today.